अल्पावधीत लोकप्रिय झालेला पिंग पॉंग हा OTT प्लॅटफॉर्म मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल कॉमेडी शो घेऊन येत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा खळखळून हसवणारा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोचे नाव पिंग पॉंग कॉमेडीचा किंग कॉंग असे आहे. या शोचा लॉन्चिंग सोहळा मराठीतील सुपरस्टार अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पिंग पॉंग या OTT प्लॅटफॉर्मचे प्रमुख पुण्यातील युवा उद्योजक जीवन बबन जाधव आहेत. कॉमेडीचा किंग कॉंग या कॉमेडी शोची निर्मिती सुद्धा त्यांनीच केली आहे. पिंग पॉंग कॉमेडीचा किंग कॉंग या कॉमेडी शोबद्दल माहिती देताना शोचे दिग्दर्शक चेतन चावडा म्हणाले, पिंग पॉंग या फ्री OTT प्लॅटफॉर्मवर आता कॉमेडीचा किंग कॉंग हा धमाल कॉमेडी शो येत आहे. राज्यभरातील उद्योन्मुख टॅलेंटेड कलाकारांना संधी देण्याच्या उद्देशाने कॉमेडीचा किंग कॉंग हा कॉमेडी शो सुरू करण्याची संकल्पना निर्माते पिंग पॉंग OTT प्लॅटफॉर्मचे प्रमुख जीवन जाधव यांनी मांडली आहे. त्यानुसार कॉमेडीचा किंग कॉंग शो मध्य राज्याच्या विविध भागातील शहरातील नवोदित उद्योन्मुख टॅलेंटेड कलाकार दिसणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर जाडबुके, विनोद खेडकर, दीप्ती सोनवणे, आशू वाडेकर, चेतन चावडा, सागर पवार, आदर्श गायकवाड, बाळासाहेब निकाळजे, यश पालनकर, संजय निकम, हेमाताई गौरी कुलकर्णी, योगेश सुपेकर, चैत्राली माजगावकर आदी 16 कलाकार आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना खळखळून हसवण्यासाठीचे हे एक फुल कॉमेडी पॅकेज आहे. यामध्ये कॉमेडी स्किट, स्टँडअप कॉमेडी आदी असणार आहे. प्रेक्षकांना फक्त पिंग पॉंग हे ॲप डाउनलोड करून विनामूल्य कॉमेडीचा किंग कॉंग या कॉमेडी शोचा आनंद घेता येणार असल्याचं जाधव यांनी सांगितलंय. आज ह्या पिंग पॉंग ह्या OTT प्लॅटफॉर्मचा नवीन शो लॉन्च होतोय, कॉमेडीचा किंग कॉंग. चेतन चावडानी ह्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. जीवनराव जाधव याचे निर्माते आहेत. हा सगळा OTT प्लॅटफॉर्म हे त्यांच्या मेहनतीचं यश आहे आणि मराठी कार्यक्रमासाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. गेल्या 2 वर्षात आपण ज्या पद्धतीची परिस्थिती अनुभवतो आहे त्यामुळे खूप लोक डिप्रेशनमध्ये गेलेली आपल्याला आढळत आहेत. तर त्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी विनोदासारखं दुसरं दर्जेदार औषध नाही असं मला स्वच्छपणे वाटतं. आणि ह्या निमित्ताने आमची पुण्यातली जी नटमंडळी आहेत ती ह्या सगळ्या चॅनेलवर ह्या OTT प्लॅटफॉर्मच्या कॉमेडीमध्ये धमाल करायला तुम्हाला दररोज भेटणार आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही खळखळून हसाल याची खात्री आहे. कारण आपण म्हणतो लाफ्टर क्लबसुद्धा असतात, सकाळी माणसं जाऊन तिथे मुद्दाम हसून हसण्याचे व्यायाम करतात. हसण्याने आरोग्य आयुष्य वाढतं असं म्हणतात. तर ह्या हसण्याचं तुम्हाला सहज सुलभ उपलब्ध आहे. तुमच्या फोनमध्ये हे ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला विनामूल्य हा कार्यक्रम दिसणार आहे आणि त्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा असं या निमित्ताने मला म्हणावं असं वाटतं. या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि आज मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दलही मी जीवनरावांचे आभार मानतो. त्यांच्या या चॅनलवर मलाही संधी मिळेल अशी मला खात्री आहे. कारण मी आज ड्रेसही चांगला घातलेला आहे, दिसतोय पण जरा बरा. तर त्यामुळे अजूनही आपल्याला संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या प्लॅटफॉर्ममुळे आबालवृद्धांना खळखळून हसता येईल, दर्जेदार विनोद पाहता येतील याची खात्री आहे. फार दिवसापासून असं इच्छा होती की मला निर्मात व्हायचं आहे, निर्मात व्हायचं आहे. पण 1-6 वर्षापासून मी तशी निर्मिती केलेली आहे. मी 2 पिक्चर पण रिलीज केलेले, 1 पिक्चर रिलीज केलं आहे. काही पिक्चरमध्ये माझे फायनान्स पण होते. आणि मग लॉकडाऊनच्या काळामध्ये असं वाटलं की आपण पिंगपॉंग हा OTT प्लॅटफॉर्म काढावा. बरेचसे लोकांनी मला हा प्रश्न पण केला की बाबा पिंगपॉंगच का नाव दिलं तुम्ही, असं हे का नाव दिलं. तर ॲक्च्युली आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही चेक करतो, म्हणजे SEO म्हणलं जातं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर सर्च केलं जातं तर पिंगपॉंग केलं जातं. आणि पिंगपॉंग हे एक कॅची नाव आहे आणि इमिजिएट लक्षात राहण्यासारखं आहे आणि लोकांना ते लक्षात राहायला पण लागलेलं आहे. आम्ही बरेचसे वेबसिरीज बनवले आहेत, आत्ता लाईव्ह आहेत, काही शॉर्ट फिल्म बनवले आहेत, काही मोठे मोठे पिक्चर पण आत्ता माझे चालू आहेत. म्हणजे मला जसं मकरंद सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, खरी परिस्थिती तीच आहे. निर्माता लोक व्हायला भरपूर तयार आहेत, महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक निर्मिती करण्यासाठी तयार आहेत, पण थिएटर मिळत नाहीत. आणि थिएटर मिळत जर नसतील तर तो संपूर्ण लॉस होतो. टीमनं नको एवढं कष्ट केलेलं असतं, खूप कष्ट केलेलं असतं, रात्रंदिवस मेहनत केलेली असते. आणि मी आज बघतो ना, जसं आमच्या कन्स्ट्रक्शनवरती एखादा लेबर काम करत असतात ना, एवढं काम आहे ह्याच्यामध्ये. हे म्हणजे दिसताना जरी ग्लॅमर दिसत असेल, सगळं दिसत असेल, तर त्या माणसाला
रात्रंदिवसा कष्ट करावे लागतात, डोळे सुजलेले असतात, रात्रीचे शॉट असतात, दिवसाचे शॉट असतात, आणि खूप कष्ट आहे याच्यामध्ये, आणि त्या कष्टाला कुठेतरी दाद मिळाली पाहिजे. तर या निमित्ताने म्हणजे ज्यावेळेला थिएटर मिळत नाही आमच्या डोळ्यामध्ये पाणी आले, कारण आम्ही ज्यावेळेला रिलीज मूवी केला 200 थिएटर आम्हाला सांगितले देतो म्हणून डिस्ट्रीब्युटरने, आणि दिले 100 आणि 2-4 दिवसांमध्ये तर ते पण काढले आणि दुसरा मूवी टाकला. आणि ह्या ही मकरंद सरांनी जी खंत व्यक्त केली हीच खंत मला पण होती, म्हणजे जसं ते नाम फाउंडेशनचं चॅरिटी ट्रस्ट